सर जे आयोजन आपण पाहिलं होतं जे नियोजन या ठिकाणी होतं वाटलं होतं उपमुख्यमंत्री येणार काय कारण होतं कल्याण लोकसभेमध्ये भाजपा आणि सेनेमध्ये जो वाद निर्माण झालाय त्यामुळे या लोकसभेचा काही संबंध नाही सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांची आधीच पूर्वनियोजित चंद्रपूर येथे सभा होती म्हणून ते ह्या सभेला आले नाही वाद सगळे संपलेले आहेत जे समज गैरसमज होते ते सगळे संपलेले आहेत आपण आता लोकमत आजचा पेपर जर वाचला असेल तर मी आज रवी चव्हाणची लोकमतला स्टेटमेंट आहे कल्याणच्या डोंबिवलीच्या विकास कामांच्या संदर्भात आम्ही दोघं एकत्र येऊन आयुक्तांची बैठक करून कल्याणच्या समस्या सोडू अशा प्रकारचं वक्तव्य आहे दुर्दैवाने काय होते आपण सगळे सहकारी पत्रकार मंडळी आहात नेमकं जे बघायचं ते बघत नाही तेही बघितलं पाहिजे त्याच्याकडेही आपलं लक्ष असलं पाहिजे म्हणून पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते आले नाही बाकी दुसरं काही कारण पाऊस सुरू आहे सर मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडलाय आणि मुंबई तुंबली आदित्य ठाकरेंनी टीका केली राज्य सरकारवर काय सांगाल कोणतंही नियोजन मुंबईमध्ये नाही अरे मुंबई तुंबली तर आता हे सरकार एकच वर्ष झालं आहे मुंबई तुंबली याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे तुंबली म्हणजे काय आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं म्हणून तुंबली ते तर प्रयत्न करतात मुंबईचा कायापालट करण्यासाठी हे गतिमान सरकार हे सतत प्रयत्नशील आहे वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईचा विकास करत आहेत आणि मी जबाबदारीने सांगतो की त्यांनी जो संकल्प केलेला आहे की येणाऱ्या 25-30 वर्ष मुंबईचे रस्ते फुटणार नाहीत मुंबईच्या मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही मुंबईच्या नाल्यामध्ये घाण होणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग मुंबईच्या विकासाचं सन्माननीय एकनाथ शिंदे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांनी दोघांनी केलेलं आहे गेल्या 25 वर्षापासून ज्यांची सत्ता आहे मधल्या ह्या 10-11 महिन्याच्या कालखंडामध्येच फक्त मुंबई तुंबली असं आहे का मुंबईची तलावं झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेत त्याच्यामुळे बोलताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं भान ठेवावं कल्याण लोकसभेमध्ये विशेष करून भाजपानं लक्ष दिलेलं आहे कल्याण लोकसभेची जागा भाजपा मागणार आहे का नाही याच्यासाठी उत्तर द्यायला मी सक्षम नाही आहे पण जो भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा जो फॉर्म्युला आहे तो जिथे त्यांचे लोक आहेत असे आमच्या प्रदेशाध्यक्षांनीही आपल्या मीडियासमोर त्यांनी त्यांचं बाईट दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी एकदा भाष्य केल्यानंतर दुसरं काय त्याच्यामध्ये होऊ शकत नाही बिहारमध्ये कचरा जमा झाला आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ना मी सांगितलं चाणक्यांनी काय सांगितलं 2500 वर्षापूर्वी आणि मुद्दा असा आहे की जेवढ्या पार्ट्या जमा झाल्या काही विचारधारा आहे का सगळ्या पार्ट्या कुटुंबाच्या आहेत सगळ्या पार्ट्या मालकी तत्वावर चालणाऱ्या आहेत सगळ्या पार्ट्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मी काय सांगण्याची आवश्यकता नाही आणि या सगळ्या पार्ट्या जमा झाल्या यांना देशाचं संविधान खतरेमध्ये आहे ह्याच्यासाठी नाही देशाचं संविधान तर खतरेमध्ये नाहीच आहे देशामध्ये लोकशाही आहे जिवंत आहे जागृत आहे आणि हे जनतेला माहीत आहे आत्तापर्यंत कुठल्या एखाद्या नागरिकाने हे वक्तव्य केलंय का संविधान खतरेमध्ये आहे संविधान खतरेमध्ये कोण बोलतो भ्रष्टाचारामध्ये एखाद्या पक्षाचा नेता पकडला गेला की संविधान खतरेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी जे योगदान आहे ते योगदान कोणी विसरू शकत नाही आणि अशा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक आहेत आणि त्यांचं समर्थन करणारे पक्ष आहेत आणि त्याच्यापैकी काही पक्ष बिहारला खाली गेले होते मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नाही देशाच्या जनतेला आवाहन करेन की ह्या लोकांपासून खऱ्या अर्थाने आपण सावध राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे जे गेलं पाहिजे ज्यांना औरंगजेबाचे विचार हे उदात्तीकरणाचे वाटतात त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे